पण सरकारला कुणाला तरी आज काहीतरी करून आजचा प्रसंग जो जितेंद्र आव्हाडांनी सांगितला तो टाळायचा होता म्हणून त्यांनी निलंबना अध्यक्षांच्या बद्दल मी बोललो हे अध्यक्षांना चिटकवलं आणि त्याचा निलंबनाचा प्रस्ताव आणला. ठीक आहे, आज मेजॉरिटी तुमची आहे, निलंबन करताय, माझी काही तक्रार नाही. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम सतत चालू आहे. मला आश्चर्य वाटतं की ती घटना झालेली असताना आपल्यापैकी काही पत्रकार गॅलरीत असतील, त्या गॅलरीतल्या सर्व पत्रकारांनी माननीय मुख्यमंत्र्यांचा आविर्भाव त्यावेळेचा पाहिला असेल आणि त्यातून आपण मुख्यमंत्री कोणते शब्द वापरू शकतात आणि कशा पद्धतीचे शब्द वापरू शकतात हे महाराष्ट्रातल्या जनतेनंही पाहिलं असेल असं मला वाटतंय. आणि म्हणून माझं निलंबन झालं. गेल्या 32-33 वर्ष विधानसभेत मी असताना माझ्याकडून कधीही अपशब्द कोणालाही वापरला गेला नाही, त्यामुळे मी माझा अपशब्द वापरलाय असा याचा अर्थ होत नाही. मी हेच सांगत होतो की सरकारने निर्लज्जपणा करू नये, पण माझा माईक चालू नव्हता, माझं भाषण चालू नव्हतं आणि त्यामुळे जे काही बोललो ते सरकारने या गोष्टी टाळाव्यात म्हणून बोललो. पण सरकारला कुणाला तरी आज काहीतरी करून आजचा प्रसंग जो जितेंद्र आव्हाडांनी सांगितला तो टाळायचा होता म्हणून त्यांनी निलंबना अध्यक्षांच्या बद्दल मी बोललो हे अध्यक्षांना चिटकवलं आणि त्याचा निलंबनाचा प्रस्ताव आणला. ठीक आहे, आज मेजॉरिटी तुमची आहे, निलंबन करताय, माझी काही तक्रार नाही. महाराष्ट्राची जनता फार सुजाण आहे. या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हे सगळं उघडपणाने आहे. गेले 32-33 वर्ष विधानसभेत बोलताना कोणताही अपशब्द माझ्याकडून कधीच गेलेला नाही, पण निर्लज्जपणा हा आपण सहजासहजी बोलतो अरे काय निर्लज्जपणा करताय, तीच भावना माझी होती की निर्लज्जपणा करू नका, राज्याच्या विरोधी पक्षाला बोलायची संधी द्या, हीच त्यातली भावना होती. आणि ते सरकारला उद्देशून मी म्हटलेलो, आता सरकारला उद्देशून बोललेलो ते अध्यक्षांना चिटकवून निलंबन केलंय. शेवटी सभागृहाने मेजॉरिटीनं निर्णय आवाजी मतदानाने घेतलेला आहे. आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी त्याबाबतीत आपली भूमिका सांगितली आहे. ठीक आहे, मनाला लागलं असेल तर सभागृहात माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्या सगळ्यांच्या वतीनं भूमिका व्यक्त केलेली आहे. पण हे मात्र खरं आहे की माझ्याकडून कोणाचाही अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता, पण या सभागृहामध्ये विरोधी पक्षाला बोलण्याची संधी टाळणं हे लोकशाहीच्या विरोधी आहे, तीच माझ्या बोलण्यातली भावना होती. आज निलंबन झाले, ठीक आहे, असे प्रसंग आयुष्यात येत असतात, पण जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी महाराष्ट्रातली जनता हे उघड्या डोळ्याने बघते. कुठल्या तरी व्यक्तीवर काही ना काही, जसं जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली, अशी काही गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर मला वाटतं की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या दारात जाऊन आम्ही आमची भूमिका योग्य वेळी मांडू. मी या ठिकाणी विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते या सगळ्यांनी माझ्याबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.